सोने तारण ठेवून ग्राहकांना नियमानुसार रोख स्वरूपात कर्ज रक्कम देण्यासाठी विविध बँका व संस्थांकडून सोने तारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन दिल्या जाते. मात्र हे गोल्ड लोन देखील ग्राहकांची फसवणूक करणारे ठरत असल्याचा प्रकार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड कंपनीत उघडकीस आला आहे. यापूर्वी देखील असाच प्रकार एका नामांकित पतसंस्थेचा उघडला होता. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना फसवण्याचा प्रकार पुढे आला आहे. सोने तारण कर्ज देऊन श्रीराम सिटी युनियन फायनान्स अनेकांना भूल घालतो. अशाच पद्धतीने अनेक बँका व पतसंस्था ग्राहकांना आमिष दाखवतात, विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दागिन्यात हेराफेरी करतात. श्रीराम सिटी युनियन फायनान्स मध्ये असा गंभीर प्रकार घडला आहे. या फिर्यादीने श्रीराम फायनान्स कडे कर्जाकरता दागिने दिले. हे दागिने कंपनीच्या विशेष पाकिटात टाकून ते सील करून त्यावर सही घेऊन हे दागिने तिजोरीत जमा करण्याचे काम झाले. याशिवाय कंपनीचा अधिकृत नियुक्त अधिकारी ज्यावेळी यायचा त्यावेळी सोन्याचे दागिने ठेवलेले पाकिट त्याला तपासणी करता उघडून दाखवले जायचे. त्या पाकिटातील दागिन्यांची शुद्धता कंपनीच्या नियुक्त अधिकाऱ्याद्वारे तपासून पाकिट सील करून स्वतःची व संबंधित सोने दागिने तपासणाऱ्या कंपनीच्या नियुक्त अधिकाऱ्याची सही घेऊन ते पाकिट कंपनीच्या तिजोरीत जमा केले जायचे. मात्र तिजोरीच्या चाव्या कस्टोडियन भूषण विजय भुसारी यांच्याकडे असत. भूषण प्रमाणे या टोळीत रुपेश कमलाकांत यादव राहणार बोरेले लेआउट, अमोल अरविंद पुरी राहणार घाटांची, हेमंत मारुतराव बोंद्रे राहणार तलाफई यवतमाळ यांचा समावेश आहे. त्यांनी 16 ग्राहकांच्या कर्ज परतफेड करता दिलेली रक्कम नियमाप्रमाणे कंपनीच्या खात्यात जमा केली. तत्पूर्वी 16 ग्राहकांच्या 145 कर्ज खात्यांमध्ये खाते उतार याप्रमाणे मिळणारी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारून त्यांना असल सोन्याचे दागिने परत केले. मात्र संपूर्ण रक्कम आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. हा गैरव्यवहार लक्षात येऊ नये म्हणून देखील दिशाभूल केली. आरोपीने ग्राहकांच्या पाकिटाची दुसरे बनावटी पाकिट तयार केली व त्याची फसवणूक केली. यात ग्राहक योगेश शेळके, वसंत मंडाले, आशा कोमावार, राजू टाके, रवींद्र कुर्वे, बंडू गावंडे, प्रवीण वसंतराव कावळे, जयंत येरावार, कीर्ती मुनगिनवार, विनोद सज्जनवार, योगेश खेड, उमेश खरवडे, नवनीत अंबादास अग्रवाल, रामेश्वर अकोलकर, श्रीकांत मस्के व विजय मांगुळकर यांच्या नावाने खाते उघडून सोने तारण म्हणून ठेवण्यात आले होते. ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची आरोपींनी परस्पर विक्री करून ते कंपनीच्या लॉकर मध्ये ठेवले होते. या घोटाळ्यात 19 जानेवारी 2019 पर्यंत 1,16,33,130 एवढी रक्कम आहे की रक्कम नियमानुसार कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायदा करता वापरली गेली. आरोपींनी ग्राहकांचे तारण ठेवलेले दागिने स्वतः बाहेर काढून विक्री करून बनावट दागिन्यांचे हुबेहूब दागिने घडवून ग्राहकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे श्रीराम सिटी फायनान्स कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली असून ग्राहकांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.